आजरा कारखान्याची साखर भरून सांगली येथील साई ट्रान्सपोर्टचा ट्रक मुंबईकडे जात होता. आजरा आगाराजवळ आल्यावर ट्रकचा ब्रेक निकामी झाल्यानं अपघात झाला. यामध्ये चालक आणि वाहक जखमी झालेत. आजरा कारखान्याची साखर भरून सांगली येथील साई ट्रान्सपोर्टचा ट्रक मुंबईकडे जात होता. ट्रकमध्ये 30 टन साखर होती. आजरा आगाराजवळ आल्यावर ट्रकचा ब्रेक निकामी झाल्याचं ट्रक चालकाच्या लक्षात आलं. मागील सीटवर क्लिनर झोपला होता. त्याला जागा करत एका बाजूला येण्याचे सांगितले. पुढे रस्त्यावर लोक असल्याचे दिसता चालकानं ट्रक एका झाडावर वळवला. त्याचवेळी ट्रकच्या पुढील डाव्या बाजूचा टायर फुटला आणि ट्रक जोरात झाडावर आदळला. यामध्ये ट्रकच्या पुढील केबिनचे नुकसान झाले. चालकाला 1 तासाच्या अथक प्रयत्नानंतर नागरिकांनी सुखरूप बाहेर काढले. चालक सद्दान मंजुरी आणि क्लिनर देवेंद्र मुजालदे हे दोघेही राहणार मध्य प्रदेश अशी जखमींची नावे आहेत. परंतु बाजार दिवस असल्यामुळे नागरिक आणि वाहनं मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर ये जा करत होती. पण चालकानं प्रसंगावधान राखत मोठा अनर्थ टाळला आहे. SBN मराठीसाठी सचिन चव्हाण.